आरोग्य चांगल्या ठेवणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी। एक, जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्याने ऍसिडिटी पासून मुक्तता मिळते। दोन, सैंधव मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते। नंबर तीन, डाळिंबांच्या दाण्यावर काळी मिरी पूड व मीठ टाकून खाल्ल्याने गॅसेसमुळे होणारी पोटदुखी थांबते। चार, पोटात कृमी झाल्यास लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या काही दिवस सकाळी खाव्यात। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। पाच, पेरूच्या पानांना वाटून सांधेदुखी रोगात सुजलेल्या भागावर लेप लावल्याने आराम मिळतो। सहा, सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवणात सेबचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटते। सात, शरीराची दैनंदिन डी जीवनसत्वाची गरज भागवण्यासाठी रोज सकाळी कपभर दूध घ्या। आठ, कडुनिंबाचा पाला खाल्याने स्वप्नदोष दूर होतो। 9, तोंड आल्यास जाईची पानं चावून त्याचा रस तोंडात घोळवावा व नंतर थुकून टाकावा, आराम मिळतो। 10, कडुनिंबाचा पाला कुटून त्याचा रस काढून तळपायाच्या पायांना लावल्यास भेगा बऱ्या होतात। 11, घसा बसल्यास किंवा आवाज बसल्यास मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे उत्तम उपाय आहे। 12, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी प्रत्येक जेवणाआधी 2 ग्लास कोमट पाणी प्यावे। 13, हातापायांना थकवा आल्यास किंवा स्नायू दुखत असल्यास खोबरेल तेलाने त्यावर मालिश करावी, त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन स्नायूंना आराम मिळतो। 14, बडीशेप काही तास पाण्यात भिजवून त्याचा अर्क काढून हा अर्क घेतल्याने पचनक्रिया सुधारते। 15, अजीर्ण किंवा कफाच्या समस्येमुळे तोंडाचा वास येत असेल तर रोज 10 ग्रॅम मनुके खावे, तोंडाचा वास येणे बंद होईल। 17, बर्गर, पिझ्झा, चिप्स, चिवडा इत्यादी पदार्थ चरबीयुक्त असतात, जे तुमच्या हृदयास धोकादायक असतात। 18, दम लागणे, कमजोरी वाटणे, थकवा जाणवणे अशा समस्या असतील तर 1 ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमीच प्यावा। 19, रात्री नाक चोंदल्यास रात्री नाकाच्या बाहेरील बाजूने राईचे तेल चोळल्याने श्वास घेणे सुलभ होते। 20, घशात खवखवत असल्यास किंवा खोकल्याची उबळ येत असल्यास 1-2 काळी मिरी तोंडात ठेवावी। 21, पायावर किंवा पायांच्या बोटावर सूज आली असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून 10 मिनिटे पाय त्यात बुडवून ठेवावे, पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होतात। 22, घामोळ्यांमुळे कंड सुटल्यास शरीरावर दही चोळावं, आराम मिळतो। 23, कांद्यामध्ये हृदयरोग प्रतिबंधक घटक म्हणजेच फ्लेवोनॉइड असते, म्हणून आपल्या आहारात नेहमी कांद्याचा समावेश करावा। 24, तुम्हाला जर ऍसिडिटीची समस्या असेल तर जेवणानंतर 1 लवंग तोंडात चंगळणे, आराम मिळतो। 25, नागिन किंवा इतर त्वचा रोग झालेला असेल तर तुळशीच्या पानांचा रस बाधित जागेवर लावावे, आराम पडतो। 26, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी अंकुरित धान्याचे सेवन करावे। 27, कैरीच्या कुळीचे चूर्ण दही किंवा कोमट पाण्यात सकाळ संध्याकाळ घेतल्याने कोणत्याही रोगात आराम मिळतो। 28, गरोदर स्त्रीने लसणाचे सेवन केल्यास वायुप्रकोप, गर्भास विकृती, शरीराला आचके येणे यासारखे विकार होत नाही व रोगप्रतिकार शक्तीही वाढते। 29, बडीशेप काही तास पाण्यात भिजवून त्याचा अर्क काढून हा अर्क घेतल्याने पचनक्रिया सुधारते। 30,
आंब्यामुळे चेहरा नेहमी मुलायम व तुकतुकीत दिसतो। त्यासाठी आंब्याचा रस काढून त्याचे निम्मे दूध व थोडीशी सुंठ व एक चमचा गावठी तूप मिसळून प्यावे, चेहरा कांतिमय बनतो। 31. बटाट्याच्या सालीत आणि सालीच्या खालच्या भागात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, B6 व क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे भाजी करताना साली न काढता शिजवावी। 32. कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्याकरता चांगले। भुकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठीक राहते। 33. हिरड्यांमधून पाणी येत असेल तर गुलाब पाणी आणि डाळिंबाच्या फुलांची वाळलेली पूड तयार करून दात घासल्याने हिरड्यांमधून पाणी येणे बंद होते। 34. चिकन पुन्हा गरम करून खाऊ नये, त्यामुळे पचन संबंधित समस्या येतात। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि ऑल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण माझे असेच आरोग्यविषयक व्हिडिओ रोज येत असतात। धन्यवाद।